नमस्कार, मी प्रारक्ता चौगले. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रारक्ता चौगले ब्लॉग्स विथ वाईल्ड लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये. आता आपण राधानगरी अभयारण्य या ठिकाणी राधानगरी अभयारण्य फिरण्यासाठी आलोय आणि आमच्या सगळ्या मित्र परिवार तिकडे तिकीट काढायला लागलाय. निवांत प्राणी, निवांत मनुष्य, पैसे देऊन येऊन बसल्यात म्हणजे तिकीटाचे. आणि आज माझ्यासोबत हे राधानगरी अभयारण्य फिरण्यासाठी आल्यात हे संदीप दादा. हा संदीप दादांचा मुलगा श्रीराम आणि ही मुलगी जान्हवी. इकडं हे विनायक पाटील सर, कृष्णात पाटील सर, त्यानंतर सागर दादा, इथं तिकीट काढायला आल्यात विजय दादा आणि गणेश सर. ही गणेश सरांची मुलगी साक्षी, ही पायल, हे शुभम भाऊ आणि तिकडं सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था करून यायला लागल्यात अजिंक्य दादा आणि आपला व्हिडिओग्राफर शोएब दादा. ह्या अभयारण्य फिरण्यासाठी आम्ही रात्रीच घरातनं निघलेलो आणि हा रात्रीचा प्रवास करत असताना आम्हाला दोन गवे, दोन हरणटो जातीचे निमविषारी साप, त्रावणकोर कवड्या जातीचा एक बिनविषारी साप, एक कोल्हा, एक शेकरुखार आणि एक सांबर हे बघायला मिळालं आम्हाला. तर आता आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं आणि आतला आपला हा प्रवास कसा होतोय. आता आपण इथं आलोय ना, आपण इथं पहिल्याच पॉइंटला थांबलोय. इथं बोर्ड दिसतोय आपल्याला लक्ष्मी पॉइंट. तर आपण या दादांना विचारूया की नेमकं या पॉइंट बद्दल माहिती, त्यांना काय माहिती आपण घेऊया. कोणता पॉइंट आहे दादा? हा लक्ष्मी पॉइंट इथून राधानगरीचं बॅकग्राउंड वगैरे दिसतं, म्हणजे धरण राधानगरीचं. हा दुसऱ्या पॉइंटवर आलोय, वाघाचं पाणी म्हणून पॉइंट आहे. तर इथं बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते आणि एक म्हणजे कोणती आणि काय माहिती बघायला मिळते ती माहिती आपण घेऊ. शाहू महाराजांचं राखी जंगल होतं, त्यावेळी त्याने ह्या पाण्यावरती वाघ मारला होता. त्यानंतर नाव पडले की वाघ आणि पाठीमागे इथून सिंधुदुर्ग, म्हणजे इथून सिंधुदुर्ग चालू होतं. हे कोकण भाग आहे सगळं. हे धरण आहे कुर्ली गोंसरी डॅम. ते समोर त्या साईडला दिसत सेवगड. तर या दादांनी सांगितल्याप्रमाणे दिसतंय आपल्याला दुकानाला वाघाचं पाणी नाव पडलेलं आहे. तर आता आपण सावराई सडा या पॉइंटला चाललेलो आणि लक बाय चान्स आपल्याला इथं हा हरणरो जातीचा एक निमिषारी साप दिसलाय आणि या सापाची माहिती आपल्याला गणेश सर सांगतो. याचं मराठी नाव आहे ते हरणटोळ आहे, याचं इंग्रजी नाव आहे ते ग्रीन वाईन स्नेक आहे आणि याचं शास्त्रीय नाव आहे ते आहे तुला नसुता.
आणि ह्या सापाचं एक वैशिष्ट्य आहे, सगळ्या दुसऱ्या सापांची बाहुली तुम्ही बघितला एक गोल असत्या, एकाची आपले जे निशाचर साप आहेत त्यांची बाहुली उभी असत्या, तर ह्या सापाची जी बाहुली आहे ती आडवी आहे आणि मुख्यतः हा झाडावर राहणारा साप आहे आणि हे जे भक्ष्य आहे झाडावर राहणारे सरडे पाल किंवा लहान पक्षी हे त्याचं मुख्य भोजन आहे आणि दिसायला अत्यंत सुंदर आणि देखणारा साप आहे आणि माझा आवडता साप आहे आणि हा निमिषारी साप आहे. या सापाला सापटोळी म्हटलं जाते ग्रामीण भाषेत आणि टाळूफोड साप म्हणून पण म्हटलं जाते. ॲक्च्युली टाळूफोड काय असं नाही आहे, झाडावर राहणारा साप आहे आणि आपली हाईट त्या डोक्याच्या लेवलला येते येत असल्यामुळं ह्याला टाळूफोड साप असं म्हटलेलं जाते. आता आम्ही जंगल परिसरात आलेलो आहे, त्या हे त्यांचा आदिवास आहे त्यामुळे आम्ही त्याला काहीही डिस्टर्ब करणार नाही आहे, तसंच तो त्या जागी जाऊन आम्ही आता इथनं निघून जाणार आहे. आणि हा आपला या अभयारण्यातली शेवटचा पॉइंट आहे सावराई सडा म्हणून. तर इथं आपण आलो, इथे जाऊन बघूया आपल्याला नेमकं म्हणजे काय बघा. आपण या अभयारण्यातील कोकण दर्शन पॉइंट या ठिकाणी आलोय, तर इथे जाऊन बघूया नेमकं कसं ठिकाण आहे आणि आपल्याला तिथं काय काय बघायला मिळते. आपण कोकण दर्शन पॉइंट इथं आल्यानंतर इथं आपल्याला या झाडावर या सगळ्यांना आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी शेकरू दिसलाय, तर बघू शकता इकडं. तर आता आमची ही राधानगरी अभयारण्यातील जंगल सफारी पूर्ण झालेली आहे आणि या पूर्ण जंगल सफारी मध्ये आम्हाला जास्त काही बघायला मिळालेलंच नाही. आम्हाला अशा होती की गवारेडा बघायला मिळाला, आम्हाला पण तो मिळालाच नाही, पण जाऊ दे कारण रात्री आम्ही बघितला त्यामुळे एवढं काही त्याचं वाटलेलं नाही. आणि तसं पण आता शेकरू खारांनी हरणटोळ जातीचा साप आपल्याला बघायला मिळालाय. तर अशा तऱ्हेने आमचा पूर्ण प्रवास अगदी व्यवस्थितपणे आणि फुल एन्जॉय करून आम्ही घालवलेला आहे आणि आता आमची जंगल सफारी संपलेली आहे. आता आम्ही मस्तपैकी कुठेतरी जेवणार आहे आणि मग पुढे आम्ही आमच्या घरी जाणार आहे. आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. तर आता आपण इथं राजीपूरमधील नेचर इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये आलो आहे, तर बघा आज जाऊन आपल्याला काय 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 इन्फॉर्मेशन. वन्यजीव अभयारण्यात आढळणारा व फक्त पश्चिम घाटातच आढळून येणारा झाडांवरील विषारी साप कोणता? मलबार झाकडा. छान प्रकारे केलेली आहे.